सध्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळीकडे नियम पाळणं गरजेचं आहे. मात्र मुंबईमध्ये कलिनामधल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी झाली. कार्यक्रमामध्ये अनेक तरुणांच्या तोंडावर मास्क सुद्धा नव्हता. मुंबई पोलिसांच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह त्यावेळी निर्माण झाले. कॉन्सर्टला सारा अली, त्यानंतर जान्हवी कपूर अशा कलाकारांची सुद्धा उपस्थिती होती. मुंबईमध्ये कलिना इथं हा लाईव्ह कॉन्सर्ट होता आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी होती. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असताना ही गर्दी निश्चितच धडके भरवणारी आहे. कॅनडियन रॅपर एबी धिल्लॉनची या लाईव्ह कॉन्सर्ट होती ही आणि यावेळी अनेक तरुणांच्या तोंडाला मास्क सुद्धा नव्हता. या कार्यक्रमामध्ये मुंबई पोलिसांच्या परवानगीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि विशेष म्हणजे याच कॉन्सर्टला सारा अली खान, जान्हवी कपूर देखील उपस्थित होत्या. एकीकडे आपल्या कोस्टार सोबत कॉम्पिटिशन असताना मात्र सारा जान्हवी अनेक कार्यक्रमांना पार्टीजना एकत्र दिसून येतात. आई भवानीचा गजर म्हणजे देशात कोरोनाचा नवा वेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 38 पोहोचली आणि या संदर्भात केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात विषय समितीचा विशेष बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये बूस्टर डोस संदर्भात चर्चा होईल. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 187 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या चाचण्यांची संख्या वाढलेली असताना दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होती आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. तर एका दिवसामध्ये 219 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासाही मिळाला आहे. राज्यात ओमायक्रॉन कोरोना वेरियंटनं शिरकाव केलाय, तरीही कोरोना रुग्णवाढ ही आटोक्यात असल्याचं सध्या दिलासादायक चित्र आहे. काल दिवसभरामध्ये 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि 699 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज दिला. 18 पैकी 9 ओमायक्रॉन रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे, तर दुसरीकडे 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यात पर्यटन पूर्वपदावर आले, त्यामुळे शनिवार रविवारी सुट्टी साधत रायगड किल्ल्यावर पर्यटकांनी गर्दी केली. शाळेच्या सहली सुद्धा मोठ्या प्रमाणावर रायगडावर आल्या आणि त्यामुळे परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. इथं रोपवेनं सुद्धा जायला पर्यटकांना 4 तास वाट पाहावी लागली. पर्यटन पूर्वपदावर आल्यानंतर आता व्यापारी वर्ग आनंदी आहे. अमरावतीच्या ऑक्सिजन पार्कमध्ये नागरिक सर्रास विना मास्क फिरताना दिसतात आणि राज्यात 17 जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण असताना अमरावतीकरांना कोरोनाचा विसर पडलाय. कोरोनाला घाबरणं अपेक्षित नसलं तरी किमान मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग तरी पाळावे इतकं सरकार आवाहन करते, तरी देखील अमरावतीकर मॉर्निंग वॉकच्या नावाखाली गर्दी करतात. सह्याद्रीची उंची म्हणजे